नमस्कार बालमित्रांनो आणि माझ्या शिक्षक मित्र मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. काय मग मजा येते ना? गणित पेटीतील साहित्य कसं उपयोगात आणायचं ते. चला तर मग आज पण एक छान धमाल करूया. आज मी तुमच्यासाठी एक नवीन साहित्य घेऊन येते. बघू तर कुठलं साहित्य आहे ते. बघा, आता ही आपली मॅथेमॅटिक्स आहे. या मॅथेमॅटिक्स मध्ये काही असे बॉल ठेवले, ते काढून टाकले मी आधी. आता बघा या मॅथेमॅटिक्स मध्ये किती बॉल आहे, किती गोल आहे. हा बरोबर एक. आपण याला कसं लिहितो, एक. आणि आपण म्हणतो काय याला, एक. तसंच याला आपण इंग्लिश मध्ये वन म्हणतो, वन. ओ एन ई वन. बघितलं किती सोपं आहे ते. बघा आता इथे किती बॉल झाले आहेत, एक दोन तीन. बघा आपण तीन बॉल टाकले यामध्ये, एक दोन तीन. तीन तीन म्हणजे त्याला आपण इंग्लिश मध्ये थ्री म्हणतो. बघा मी आता किती बॉल टाकले यामध्ये, एक दोन तीन चार पाच, वन टू थ्री फोर आणि फाईव्ह, म्हणजे पाच. आणि आपण त्याला इंग्लिश मध्ये म्हणतो फाईव्ह. बघा आता आपण आपल्या मॅथेमॅटिक्स मध्ये किती बॉल टाकलेले आहे, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ, म्हणजे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन, नऊ. आता आपण आपल्या मॅथेमॅटिक्स मध्ये किती बॉल टाकले मोजूया, एक दोन तीन चार पाच सहा, म्हणजे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स, सहा. मोज व योग्य संख्येवरती गोल कर. बघा आता आपण मोजूया किती आहेत आपले बॉल, एक दोन तीन चार. किती बॉल आहेत, एक दोन तीन चार. मग आता आपण इथे जे चार दिसत आहेत ते चार भोवती गोल करूया. आता मोजूया, वन टू थ्री फोर, म्हणजे किती बॉल आहेत आपले, फोर. आता फोर ला रिंगण करूया. चला मोजूया, एक दोन. किती बॉल आहे, दोन. एक आणि दोन. मग बघा दोन कुठे आहे, इथे दोन आहे. चला आता या दोन ला रिंगण करूया. छान, परत मोजूया, वन टू, वन टू. टू शोधूया, इथे टू दिसलंय, याला परत आपण रिंगण करूया. चला आपण मोजूया, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट. किती बॉल आहेत आपल्या मॅथेमॅटिक्स मध्ये, एट बॉल्स आहेत. चला आपण एट शोधूया, सिक्स एट नाईन सेवन, म्हणजे एट कुठे आहे दिसतं सगळ्यांना. चला त्याला रिंगण करूया, एट हे आपले बरोबर उत्तर आहे. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ. चला आठ शोधूया, सहा आठ नऊ आणि सात. आठ शोधूया, आठ दिसलं सगळ्यांना.
चला त्याला रिंगल करूया, 8 हे आपले उत्तर आहे। अशा प्रकारे आपण आज आपल्या या मॅथमॅटिक्स वर 1 ते 9 या अंकांचा सराव केलेला आहे। बघा इथे आता सध्या तुम्हाला 9 अंक दिसत आहेत, आपण जर हे 8 अंक काढून टाकले, बॉल काढून टाकले, तर आता आपल्या मॅथमॅटिक्स मध्ये किती आहे बॉल, 1 बॉल आहे, 1 1 बॉल। अशा प्रकारे आपण मॅथमॅटिक्सच्या सहाय्याने 1 ते 9 अंकांचा सराव केलेला आहे। धन्यवाद।